आम्ही जेव्हा बाहेर गेलो जातो ना, कुठे लंडनला कधी अमेरिकाला शोसाठी जातो आम्ही, आणि कधी कोणी मराठी माणूस भेटला ना, इतका आनंद वाटतो. अरे काय म्हणता, कुठे राहता तुम्ही? घाटकोपरला? घाटकोपरला कुठे? नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. अफलातून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या निमित्त, आणि अर्थात जॉनी सर आहेत आपल्यासोबत आणि त्यांचा मुलगा, आणि पुन्हा एकदा आपण यांना एकत्र बघणार आहोत ते मराठी चित्रपटात, कारण याआधी आपण त्यांना पाहिलंय. तो कोणता चित्रपट सर? मराठी नाही नाही, हिंदी चित्रपटात तुम्हाला आम्ही दोघांना एकत्र बघितलंय, ते म्हणजे कभी खुशी कभी गम. कभी खुशी कभी गम सीन खूप लोकप्रिय ठरला, आणि या चित्रपटात हे कॉम्बिनेशन कसं जुळून आलं, ही केमिस्ट्री, कारण ही केमिस्ट्री घरात असते पण ती आता ऑन स्क्रीन कशी असणार आहे? तुम्हाला माहिती आहे कभी खुशी कभी गम आहे ना, त्याच्यामध्ये हा कसं काम केलं, कसं केलं आम्हाला काय माहितच नाही. आमच्या बिल्डिंग हा दहा त्यांनी अजून हा आमच्या बिल्डिंगमध्ये ना कार्यक्रम असतो तर 15 ऑगस्ट हा झेंडावंदन संध्याकाळी कार्यक्रम होता, आणि तिथे यांनी काहीतरी आयटम केलं, काहीतरी जोक वगैरे बोललं, ते शाळेत करत होतं ना, तर काहीतरी त्यांनी परफॉर्म केलं, तर पोरं सर्व करत होते, इतक्यात ह्यांनी काहीतरी केलं तर एक म्हणला, जॉनी भाई आपला लडका कमाल करत आहे, तू हे काम करेगा क्या? किधर? तो असिस्टंट होता पुनीत, तो आपला करण जोहरचा असिस्टंट होता. बोले आपका बेटे के रोल के लिए आपके बेटे को प्लीज बोलो. अरे भाई मेरे को नहीं मालूम है, तुमको क्या? नहीं वो देखा ना मैं, उसको करेगा. अच्छा करेगा तो देखो तुम करा के लो, हमको नहीं मालूम है. तसं त्यांनी काम केलं. मी काय ह्या कुठं ऑफिसला नाही गेलं किंवा ह्याला मी कधी रेकमेंड नाही केलं, समजलं ना? तर तसं झालं ते काम. मला नव्हतं माहीत, त्यानंतर मला असं कधी वाटलं नाही का पिक्चरमध्ये काम करणं, पुढे जाऊन ह्याला करायचं आहे, ते पण नक्की काय नव्हतं. पण आम्ही एकत्र काम करतो डिफरंट. पापा के साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा रहता है? अच्छा रहता है. अगर हम रील भी बनाते हैं ना इंस्टाग्राम के लिए, वो तो बहुत ज़्यादा फेमस है आपकी रील. नहीं उसमें भी हम लोग बहुत मज़े से एंजॉय एंजॉय करते हैं, मेरी बहन भी, हम तीनों मिलके अपने अपने आइडियाज डाल के. जॉनी सर तो आपसे सबसे ज्यादा अच्छे स्टेप्स करते हैं, डांस स्टेप तो कमाल करते हैं. आप देखिए कमेंट सेक्शन करवा के लेते हैं. नहीं कमेंट सेक्शन देखिए, तो इसलिए हम रेड को सेंटर में रखते हैं क्योंकि लोग इतना पसंद करते हैं, लोग देखना चाहते हैं उनको डांस करने में. और लेकिन इसमें ही बहुत मजा आया हम लोगों को. यहाँ पे इस फिल्म में कॉमेडी प्लस ये विलन नेगेटिव कैरेक्टर्स हैं, तो ये एक अलग कॉम्बिनेशन नजर आएगा. तो भी हंसी आई आपको? नेगेटिव से नेगेटिव जो रोल किया है तो हंसी आनी है. वो सिचुएशन ही ऐसा है, सीन ही ऐसे. हाँ तो बहुत ही अच्छा लगा. अफलातून के पूरी टीम के साथ ये पूरा एक्सपीरियंस किस तरह से? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. देखो कितने हमारे पाटकर हैं, हमारे सिद्धू है, सब बहुत ही प्यारे लोग हैं. पाटकर का मेरा रिलेशन 86-85 से है. हम लोगों ने तेजाब विजाब किया तब से, मैं उनको प्ले में देखता था, वो छोटा था तो मेरा शो देखता था. हाँ. पाटिया तो ये हम लोगों की ऐसी दोस्ती है, तो हम लोग जब भी मिलते हैं तो बहुत खुशी से मिलते हैं, बहुत इन्जॉय करते हैं. जब वेट करते हैं तभी आएगा पाटिया भी आएगा. तो भरत दाबुल करे, हम लोग की अच्छी ट्यूनिंग है ना परितोष के साथ, हम लोग अच्छी ट्यूनिंग, तो बहुत ही इन्जॉय करते हैं और उसमें काम भी अच्छा होता है. आपका बेटा तो है ही, जैमी भी है, दोनों साथ मिलकर कुछ ना कुछ कर रहे हैं अच्छा, कुछ चाहे वो सोशल मीडिया हो या फिर स्टेज अपीयरेंस से. तो वो देख के कैसा लगता है कि दोनों बच्चे भी कुछ आपके नक्शे कदम पर चलते हैं? हाँ नहीं नहीं, वो बहुत ही अच्छा लगता है भाई ना. टैलेंट हो तो कितनी, आज लोग कितना प्यार करते हैं. लोग आज मेरे को मिलते तो बोलते हैं, जॉनी भाई आपकी बेटी कमाल है, आपका लड़का भी कमाल है, तो ये क्या है? बहुत बड़ी चीज़ है, है ना? बहुत बड़ी बात है, अच्छी बात है, ये तो ऊपर वाले की कृपा है. लेकिन आप हिंदी के साथ साथ मराठी में भी काम करते हैं, मराठी के लिए भी तुमचं खास विशेष आकर्षण असतं की मराठीत आलं की मग तुम्ही करणारच, ते मराठी प्रेम तुमचं काय? मराठी म्हणजे मी मुंबईकर आहे ना, इथं जन्म झाला, सगळं काय झालं, म्हणजे मराठी तर मराठीच आहे. आय एम मराठी ओनली. कधी आम्ही जेव्हा बाहेर गेलो जातो ना, कुठे लंडनला कधी अमेरिकाला शोसाठी जातो आम्ही, आणि कधी कोणी मराठी माणूस भेटला ना, इतका आनंद वाटतो. अरे काय म्हणता, कुठे राहता तुम्ही? घाटकोपरला? घाटकोपरला कुठे? असं प्रेम होतं. ॲक्च्युली मी ॲक्च्युली आंध्रचा आहे, आंध्र प्रदेशचा, माझा जन्म झाला इकडे मुंबईमध्ये. पण एवढं आंध्रचे लोक पण भेटतात, त्यांना आनंद वाटतं, रे हा माझ्या आंध्रके. आणि मलाही वाटतं ठीक आहे, दॅट इज ओके. पण मला मराठी म्हटल्यावर खूप प्रेम आहे.
मराठी लोकांना भेटून बरं वाटतं, मराठी बोलून बरं वाटतं. कारण जे अमेरिकेमध्ये जाऊन 15 दिवस आले मराठी बोललंच नाही आपण, कोणतरी भेटला मराठी बोललो पण. तर ते प्रेम आहे, ते पाहिजेच. पण आम्ही जॉनी सरांना बघून म्हणजे त्यांचे कोणतेही सीन एन्जॉय करतो, म्हणजे आम्ही खूप खळखळून हसतो त्यांचे सीन झाले की, म्हणजे त्यांची एंट्री झाली की छान वाटतं. बट आपने कोण कोणसे सीन उनके सबसे ज्यादा एन्जॉय किए, या फिर ऐसे कोई एखाद अगर बता पाए? ऑफकोर्स सबके फेवरेट कैरेक्टर्स तो बाबूलाल है, छोटा छतरी. लेकिन कुछ फिल्में हैं जैसे जब प्यार किसी से होता है, करीब, उसमें डैड ने बहुत ही डिफरेंट काम किया है, वो मेरे फेवरेट्स हैं. और इस अफलातून के माध्यम से, अफलातून मधून तुम्हा दोघांना एकत्र बघणं महत्त्वाचं ठरलं आहे, सो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.